नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी सिम्प्लिफाईड डेली न्यूजपेपर ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे. हे आपले व्हिडिओ पाहण्यासाठी एम पी एस सी सिम्प्लिफाईड ऑफिशियल या टेलिग्राम चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज दिनांक 9 ऑक्टोबर 2018, आज रोजी अर्थशास्त्र 2018 अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार आज जाहीर झाले. हे नोबेल पुरस्कार अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ विल्यम नोर्दहॉस हाऊस आणि पॉल रोमर या दोन अर्थशास्त्रज्ञांना हे पुरस्कार जाहीर झाले. जगातील वातावरणाबाबतची जी धोरणे आणि त्याच्यातली नाविन्यता यांची सांगड घालण्याचं ह्या अर्थशास्त्रासोबत कशी घातली जाऊ शकते हे दाखवून दिलं. त्याच्यानंतर हरित विकास ग्रीन ग्रोथ प्रारूपाच्या संशोधनासाठी त्यांना ह्या दोन शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात आला. हे दोन शास्त्रज्ञ जे आहेत ते त्यांच्यातील पहिले विल्यम नोर्दहॉस हे येल विद्यापीठामध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. तर त्यांनी त्यांची पदवी व पदव्युत्तर जे शिक्षण आहे त्यांनी ते येल विद्यापीठातच त्यांनी ते पूर्ण केलं. त्याच्यात विल्यम नोर्दहॉस यांनी वातावरणातील बदलाची सांगड अर्थव्यवस्थेच्या विकासाशी घालणारे मॉडेल जे आहे ते मॉडेल त्यांनी 1990 तयार केले होते. हे होते पहिले विल्यम नोर्दहॉस. त्यानंतर पॉल रोमर हे जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जागतिक बँकेच्या देशाच्या आर्थिक दर्जा देण्याच्या पद्धतीबाबत त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी प्रश्न उपस्थित करून जानेवारी 2018 त्यांनी त्याबाबत मतभेद झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हे होते पॉल रोमर. हे होते 2018 अर्थशास्त्राचे नोबेल. त्यानंतर गिरीश पटेल यांचे वयाच्या 86 वर्षानुक्त निधन झाले. ते गुजरातचे होते. त्यांच्याबाबत एक गोष्ट महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की गरजू लोकांना ते रोजच्या जगण्याशी निगडीत असलेल्या प्रश्नांची तड त्यांनी न्यायालयात लावणारे म्हणून गिरीश पटेल यांची ओळख होती. तर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असताना त्यांनी गिरीश पटेल यांनी त्यावेळच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांनी केलेल्या लोकायुक्ताच्या निवडीसाठी गिरीश पटेल यांनी न्यायालयात आपले आव्हान दिले होते. गिरीश पटेल यांनी हार्वर्ड विद्यापीठातून आपले कायद्याच्या पदवीचं शिक्षण त्यांनी पदव्युत्तर शिक्षण तेथे घेतलं. त्याच्यानंतर अहमदाबादमधल्या विधी कॉलेजमध्ये त्यांनी कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेऊन आल्यानंतर अहमदाबादच्या विधी महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम पटेल यांनी केलं. त्यानंतर गुजरात विधी आयोगाचे त्या दरम्यानच ते सदस्य होते. आणि महत्त्वपूर्ण बाब अशी की आणीबाणीच्या काळामध्ये गिरीश पटेल यांनी लोक अधिकार संघ या संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि या संस्थेद्वारे गुजरात उच्च न्यायालयामध्ये त्यांनी बऱ्याचशा याचिका दाखल केल्या. तर मित्रांनो, गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? तर गुजरात उच्च न्यायालयाचे जे मुख्यालय आहे ते अहमदाबाद येथे आहे. तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. तर मित्रांनो, आज ज्या आपण हे पाहणं अपेक्षित आहे की ज्या ज्या उच्च न्यायालयाचे मुख्यालय राजधानीच्या ठिकाणी नाही त्यांचा अभ्यास तुम्ही आज थोडक्यामध्ये करणं अपेक्षित आहे. तर नुकत्याच 3रा पॅराऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेबाबतची माहिती अशी की ही स्पर्धा 6 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या दरम्यानच्या काळामध्ये ही स्पर्धा होणार आहे. यापूर्वी ही स्पर्धा 2010 आणि 2014 ही स्पर्धा पार पडली होती. त्यानंतर 2022 पुढची होणारी जी स्पर्धा आहे ती पॅरा आशियाई स्पर्धा कोणत्या शहरामध्ये होणार आहे? ही स्पर्धा 2022 जी स्पर्धा आहे ती हाँगझाऊ या चीन येथील चीनच्या या शहरामध्ये ही स्पर्धा होणार आहे. तर सध्या 2018 जी स्पर्धा आहे ती जाकार्ता इंडोनेशिया येथे सुरू आहे. या 2018 स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत भारताने 6 गोल्ड 9 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ पदकं जिंकलेली आहेत. यावर्षी भारत 13 खेळामध्ये सहभाग घेणार आहे. तर 13 खेळामध्ये सहभाग घेण्यासाठी भारताच्या 189 खेळाडूंचा चमू या स्पर्धेसाठी जाकार्ता येथे दाखल झालेला आहे. या स्पर्धेत भारताचा जो संदीप चौधरी या भालाफेकपटूने 60.1 मीटर भालाफेक करून विश्वविक्रम नोंदवला आणि या भालाफेकमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले. सध्या अर्जेंटिना येथे युवा ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे. या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत थंगजाम तबाबी देवीने भारताला जुडो खेळातील पहिले ऑलिम्पिक दर्जाचे रौप्य पदक मिळवून दिले.
तर देवीने 44 किलो वजनी गटामध्ये व्हेनेझुएलाच्या मारिया गिमिनेझकडून तिला पराभव पत्करावा लागला. त्याच्यामुळे तिला रौप्यपदक मिळाले. म्हणजेच की या जुडोच्या खेळामध्ये सुवर्णपदक व्हेनेझुएलाच्या मारिया गिमिनेझने हे पदक सुवर्णपदक जिंकले आहे. तर अमेरिकेच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीश ब्रेट कॅनवा यांच्या नियुक्तीच्या वेळी 2 महिलांनी त्यांच्यावरती लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. म्हणून त्यांची ही नियुक्तीची प्रक्रिया आहे ती वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली होती. त्यानंतर तरी देखील त्यांची निवड आता निश्चित केली आहे. तर ब्रेट यांनी येल विद्यापीठामध्ये आपले कायद्याचे शिक्षण येल विद्यापीठामध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आपल्या कामाची जी सुरुवात आहे ती सॉलिसिटर या पदापासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. तर ब्रेट यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या काळामध्ये विन्सेंट फॉस्टर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे काम देखील त्यांनी बिल क्लिंटन यांच्या काळामध्ये केले होते. पुढे चालून बिल क्लिंटन यांच्या विरोधामध्ये जो महाभियोग चालवण्यात आला त्याला अनुकूलता निर्माण करणारा क्लिंटन आणि मोनिका लुइनस्की यांच्या संबंधाच्या चौकशीबाबतचा जो चौकशीवर आधारित जो स्टार रिपोर्ट होता त्या स्टार रिपोर्टचे ब्रेट यांनी प्रमुख म्हणून काम केलं. यालाच अनुसरून मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटना भाग 6 मधील कलम 214 ते 231 याच्यामध्ये उच्च न्यायालयाच्या तरतुदी आहेत. या तरतुदी कलमनिहाय आज अभ्यासणं आपण अपेक्षित आहे. तर संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये भारताने जे 2030 पर्यंत शाश्वत विकासाचे लक्ष्य ठेवलेले आहे या लक्ष्याबाबत संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या अध्यक्षा मारिया फर्नांडा इस्पिनोजा यांनी गौरवोद्गार काढलेले आहेत की त्यांनी सांगितले की ही भारताची लक्ष्य जर प्रत्यक्षात आल्यास जगाचा चेहरामोहरा बदलून टाकतील असे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत. तर मारिया फर्नांड इस्पिनोजा या इक्वेडोरच्या माजी परराष्ट्रमंत्री आहेत. तसंच संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या त्या 4थ्या महिला अध्यक्ष आहेत. तर मित्रांनो संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत आणि त्या कोणत्या देशाच्या आहेत तर त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत विजयालक्ष्मी पंडित. त्या भारतीय आहेत. त्या पंडित नेहरू यांच्या भगिनी होत्या. त्यांनी 1953 या पदावरती अध्यक्ष म्हणून आपलं काम केलं आहे. तर दुसऱ्या महिला अध्यक्ष आहेत अँजी एलिझा बेथ ब्रुक्स. त्या आहेत लायबेरियाच्या. तिसऱ्या अध्यक्ष आहेत शेख हया रसीद अल खलीफा. त्या आहेत बहारीनच्या. आणि 4थ्या अध्यक्ष आहेत मारिया फर्नांडा इस्पिनोजा. या सध्या निवड झालेल्या 2018 4थ्या अध्यक्ष आहेत. तर मित्रांनो हे होते आपण आज भारताच्या शाश्वत विकास लक्ष्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो हे होते आजचे MPSC सिम्प्लिफाईड डेली न्यूजपेपर ॲनालिसिस. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.